मतदान प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आणि टीमवर्क असते. यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी असते. आपण मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 यांची कामे आणि जबाबदारी थोडक्यात अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशा प्रकारचं कंटेंट नेहमीच आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते. चला तर सुरुवात करूया. मतदान अधिकाऱ्यांना कामे नेमून देणे. अ. पहिला मतदान अधिकारी. मतदार यादीची चिन्हांकित प्रत यांच्या ताब्यात असेल. मतदारांची ओळख पटविणे. मतदार यादीतून मतदाराचे नाव शोधून काढेल आणि मतदार यादीतील संबंधित नोंदीतील इतर तपशील त्याच्याशी पडताळून पाहिल. मतदाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, मतदान प्रतिनिधी आणि दुसरा मतदान अधिकारी यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने वाचून दाखवेल. मतदाराच्या ओळखीच्या संबंधात आक्षेप घेण्यात आला नसेल तर प्रत्येक बाबतीत मतदान अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीमध्ये त्या मतदार संबंधीची नोंद करेल. पुरुष मतदार नावाचे चौकटीत खालील दाखविल्याप्रमाणे जोडणी करेल. महिला मतदार नावाचे चौकटीत जोडून अनुक्रमांकाला वर्तुळांकित करेल. आपण पाहू शकतात पुरुष मतदारासाठी आपल्याला आडवी रेष मारायची आहे आणि स्त्री मतदारासाठी आडवी रेष आणि अनुक्रमांकाला आपल्याला गोल करायचे आहे. मतदाराचे नाव तुमच्याकडील यादीमध्ये आहे तोपर्यंत आक्षेप घेण्याचे कारण नाही. जर मतदार ओळखपत्र नसेल तर आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार इतर कागदपत्रांच्या सहाय्याने ओळख पटवा. मतदार यादीमधील प्रिंटिंग मिस्टेककडे दुर्लक्ष करून मतदारास मतदान करण्याची परवानगी द्या. मतदार यादीची चिन्हांकित प्रत 1 नंबर अधिकारीकडे याप्रमाणे असेल. सदरील इमेजचे आपण अवलोकन करावे व याप्रमाणे कारवाई करावी. मतदारांची ओळख पटवणे कामी ज्या ओळखपत्रावर मतदाराचे छायाचित्र आहे असे 12 पुरावे ग्राह्य धरण्यात येतील. सर्वप्रथम आपण मतदाराला मतदार ओळखपत्र याची मागणी करावी. जर ते नसेल तर आपण त्याच्याकडे आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेल्या आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या सेवा ओळखपत्र, खासदारांना किंवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांग प्रमाणपत्र. वरील दस्तऐवज आपण मतदाराची ओळख पटविणे कामी पाहू शकतात. मतदान अधिकाऱ्यांना कामे नेमून देणे. ब. दुसरा मतदान अधिकारी. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराचे नाव व यादीतील अनुक्रमांक उच्चारल्यानंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने सदरचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीमध्ये नोंदवावा. फॉर्म नंबर 17 अ. मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची कोणतीही खून नाही याची खात्री करून त्यानंतर आलेल्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची खून करावी. मतदार नोंदवही फॉर्म नंबर 17 अ मधील योग्य त्या कॉलममध्ये मतदारांची सही किंवा अंगठा घ्या. मतदार नोंदवहीची तपासणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी करणार असल्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरा. तसेच मतदाराने ओळखीचा अन्य पुरावा सादर केल्यास त्याची नोंद शेरा कॉलम, रिमार्क कॉलममध्ये करा.
त्यानंतर मतदाराची चिठ्ठी वोटर स्लिप तयार करून त्यास द्या. मतदार नोंदवही नमुना 17 अ. आपण बघू शकता इथं अनुक्रमांक 1 ते 10 पर्यंत दिलेले आहे. हे नमुना दाखल आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक जो असेल तो या 2 नंबरच्या कॉलममध्ये नमूद करावयाचा आहे. त्यानंतर आपण आलेल्या मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा 3 नंबरच्या कॉलममध्ये घेणार आहोत आणि शेरा कॉलममध्ये जो शेरा त्याला योग्य असेल तो आपण इथे नमूद करणार आहोत. उदाहरणार्थ जर मतदाराने मतदान कार्ड आणलं असेल तर त्याची नोंद आपण EP असं करणार आहोत. ड्रायव्हिंग लायसन आणलं असेल तर DRI, LIC आणि शेवटचे 4 अंक इथं आपण नमूद करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आधारचे सुद्धा आधार लिहून शेवटचे 4 क्रमांक आपण इथं नमूद करणार आहोत. EPIC शिवाय जर वेगळं ओळखपत्र असेल तर त्याचं नाव टाकून आपण इथे शेवटचे 4 अंक लिहावे. मतदान अधिकारीसाठी इथं आपल्याला जोडपत्र 17A नमुना इथं देण्यात आलेला आहे. याप्रमाणे मतदान अधिकारी 2 क्रमांकाकडे 17A असा नमुना असेल. मतदार चिठ्ठी वोटर स्लिप. मतदार रजिस्टरमधील कॉलम नंबर 1 मधील मतदाराचा अनुक्रमांक, त्यानंतर मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक इथे आपल्याला नमूद करावायचा आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षाची संक्षिप्त सही त्या स्लिपवर घेऊन ती आपल्याला मतदान अधिकारी 3 कडे सोपवायची आहे. मतदाराने मतदार नोंदवहीमध्ये सही किंवा अंगठा करण्यास नकार दिल्यास शेरे कोष्टकात मतदान करण्यास नकार अशी नोंद करून त्याखाली तुमची सही करा. अशा मतदारास मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही. तसेच मतदाराने मतदान नोंदवहीमध्ये सही किंवा अंगठा केल्यानंतर मतदान करण्यास नकार दिला तर त्याच्यावर मतदान करण्यास दबाव आणू नका. अशा मतदाराच्या बाबतीत शेरे कोष्टकी मतदान करण्यास नकार अशी नोंद करून तिच्याखाली संबंधित मतदाराची सही किंवा अंगठा घ्या. अशा मतदाराच्या बाबतीत त्याचा अनुक्रमांक अथवा त्याच्या पुढील मतदाराचा अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. तसेच कंट्रोल युनिटचे बॅलेट बटन प्रेस केले असल्यास व मतदाराने मतदान करण्यास नकार दिल्यास मतदान केंद्राध्यक्षाने अथवा तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याने पुढील मतदारास मतदान कक्षामध्ये मतदानासाठी जाण्यास सांगावे. जर असा मतदार शेवटचा असेल तर अशा वेळी कंट्रोल युनिटचे पॉवर बटन बंद करून पुन्हा चालू करावे व प्रक्रिया करावी. मतदान अधिकाऱ्यांना कामे नेमून देणे. तिसरा मतदान अधिकारी. मतदान चिठ्ठी वोटर स्लिप व तर्जनीवरील पक्क्याशाहीची खूण बघून मतदान नोंदवहीत नोंदविलेल्या अनुक्रमांकानेच मतदाराला मतदान कक्षाकडे पाठवेल. यानंतर कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदारास मतदानासाठी यंत्र सज्ज ठेवेल. मतदार नोंदवहीतील क्रम व प्रत्यक्ष मतदान क्रम एकसारखाच असेल याची खात्री करणे. अशा प्रकारे मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदारी आहेत. मित्रांनो, सदरील माहिती ही मार्गदर्शनपर आहे. अधिक विश्वसनीय माहितीसाठी आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले प्रशिक्षण व सूचना काळजीपूर्वक अभ्यासाव्यात व त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून इतर समूहामध्ये पाठवावे ही विनंती. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.